हाय स्टूडेंट्स, बाष्पीभवन म्हणजे काय हे आपण अभ्यासलेलो आहोत. सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीवरील पाण्याचे बाष्पात रूपांतर होण्याची प्रक्रिया म्हणजे बाष्पीभवन. हवेतील बाष्पाचे प्रमाण ही हवेची आर्द्रता असते. हवेचा कोरडेपणा किंवा दमटपणा हा आर्द्रतेच्या म्हणजेच बाष्पाच्या प्रमाणावर अवलंबून असते. हवा एका विशिष्ट तापमानास विशिष्ट प्रमाणातच बाष्प धारण करत असते. म्हणजेच थंड हवेमध्ये बाष्पीभवनाचा वेग हा कमी असतो, तर उष्ण व गरम हवेमध्ये बाष्पीभवनाचा वेग हा जास्त असतो. एका विशिष्ट तापमानास हवेतील बाष्पधारण क्षमता, हवेची बाष्पधारण क्षमता आणि हवेतील बाष्पाचे प्रमाण हे सारखेच असतात, आणि हवेची ही स्थिती बाष्पसंपृक्त स्थिती म्हणून ओळखली जाते. आता बाष्पसंपृक्त म्हणजे काय हे समजण्यासाठी आपण एक छोटीशी कृती करून पाहूया. तर मुलांनो, या कृतीसाठी मी चाळण घेतलेलं आहे, त्याचबरोबर कापूस घेतलेला आहे आणि एका पातेल्यात पाणी आणि चमचा घेतलेला आहे. तर हा जो कापूस आहे, हा कापूस पूर्ण ओला होईपर्यंत आपल्याला या चमच्याने त्याच्यावर पाणी ओतायचे आहे. एक चमचा झालेला आहे, हा दुसरा चमचा आहे, हा तिसरा चमचा आहे, हा चौथा चमचा आपण ओतलेला आहे. तर बघा, या कृतीचे तुम्ही लक्षपूर्वक निरीक्षण करा, आपण चमच्याने कापसावर पाणी ओतत आहोत. कापूस ते पाणी काय करत आहे बघा. आपण पाणी जे कापसावर पाणी ओतत आहोत, ते पाणी कापूस शोषून घेत होते. एका ठराविक मर्यादेपर्यंत कापूस कापसावर जे आपण पाणी ओतत होते ते शोषून घेत होते. त्यानंतरनं कापूस पूर्ण ओला झाल्यानंतरही आपण ज्यावेळेला त्याच्यावर पाणी ओतत राहिलो त्यावेळेला काय व्हायला लागलं बघा, काय होत आहे बघा. आता कापूस पूर्ण ओला झाल्यानंतर देखील आपण त्याच्यावर पाणी ओतत आहोत, तर काय होत आहे, कापसातून पाणी बाहेर येत आहे. बघा, कापूस पूर्ण ओला झाल्यानंतर देखील आपण ज्यावेळेला त्याच्यावर पाणी ओतत राहू त्यावेळेला त्या कापसातून पाणी बाहेर येत आहे. म्हणजे कापसाची पाणी धारण करण्याची क्षमता संपलेली आहे, आणि त्यामुळे कापसावर जे आपण पाणी ओतत आहोत ते बाहेर येत आहे. बघा, तर हे पाणी झिरपत आहे. ओके, तर आता हा कापूस, हा कापसाचा तुकडा मी हवेप्रमाणे आहे असं घेतलेला आहे. हा कापसाचा तुकडा हवेप्रमाणे आहे असे मानून स्पंजचा तुकडा किती चमचा पाणी शोषून घेतला, तर साधारणतः 8 ते 9 चमचे पाणी शोषून घेतलं. कापूस सुरुवातीला 8 ते 9 चमचा पाणी शोषून घेतलं, आणि त्यानंतर कापूस ज्यावेळेला पूर्ण ओला झाला त्यानंतरही ज्यावेळेला आपण त्याच्यावर पाणी ओतत राहिलो त्यावेळेला काय होत राहिलं, त्या कापसातून पाणी बाहेर येत राहिलं, पाणी बाहेर येऊ लागलं. हां, तर म्हणजे स्पंज, त्या कापसाची किंवा स्पंजची पाणी धारण करण्याची क्षमता ज्यावेळेला पूर्ण होते तेव्हा तो काय झाला, संपृक्त झाला. कापसाची पाणी धारण करण्याची क्षमता ज्यावेळेला संपली त्यावेळेला त्याला त्यातून पाणी बाहेर येऊ लागलं. कापसाची पाणी धारण करण्याची क्षमता ज्यावेळेला पूर्ण होते तेव्हा तो संपृक्त झाला. तर याचप्रमाणे वातावरणातील हवेमध्ये असणारे बाष्प हे हवेच्या बाष्पधारण क्षमतेपेक्षा अतिरिक्त झाल्यास पावसाच्या किंवा हिमाच्या स्वरूपात पृथ्वीपृष्ठावर येते. बघा, हा कापसाचा तुकडा आपण हवेप्रमाणे आहे असे मानलेलं आहे. तर ज्यावेळेला हवेतील बाष्पधारण बाष्पाचे प्रमाण हे हवेच्या बाष्पधारण क्षमतेपेक्षा जास्त होते तेव्हा जसं या कापसाचे पाणी शोषून घेण्याची क्षमता पूर्ण झाल्यावर कापसातून पाणी बाहेर येऊ लागलं, सेम त्याचप्रकारे हवेतील बाष्पधारण क्षमता, हवेतील बाष्पधारण क्षमता संपली, पाण्याचे बाष्पात रूपांतर होऊन जी बाष्प तयार होते ते धारण करण्याची क्षमता ज्यावेळेला हवेची संपते त्यावेळेला
पावसाच्या किंवा हिमाच्या स्वरूपात ते पृथ्वी पृष्ठावर येते. या कृतीवरून तुम्हाला बाष्प संपृक्त म्हणजे काय समजलं असेल. हवेमध्ये असणारे बाष्प हे हवेच्या बाष्पधारण क्षमतेपेक्षा जास्त झाल्यास पावसाच्या किंवा हिमाच्या स्वरूपात ते पृथ्वी पृष्ठावर येते. तर या कृतीवरून तुम्हाला बाष्प संपृक्त म्हणजे काय किंवा बाष्प संपृक्त स्थिती म्हणजे काय हे समजले असेल. तर थँक्यू स्टुडंट्स.